हे सुकेतू भाई आहेत. यांचे वय 60 वर्ष आहे. जगातलं सगळं वैभव यांच्याकडे आहे आणि हे एवढं वय असूनही गरिबांना मदत करत असतात. अहो मुनीमजी, तुम्ही वृद्धाश्रमाचा चेक आणि डोनेशन पाठवून दिलायत ना? हो पाठवलंय ना साहेब, आणि गावामध्ये सगळ्यांना धान्य सुद्धा पाठवून दिलंय आणि गरिबांसाठी ब्लँकेट आणि बाकीचं सामानही पाठवून दिलंय. चांगलं काम केलं तुम्ही साहेब. आता मी निघतो, शाळेच्या रिपेअरिंगचं काम पाहून येतो मी. ठीक आहे मुनीमजी. मुनीमजी जाण्याआधीच सुकेतूंचा मुलगा बलराज तिथे पोहोचला. काय बाबा, तुमची तब्येत ठीक नाहीये आणि तरी देखील तुम्हाला गरिबांची मदत करायची आहे. काय मिळतं तुम्हाला हे सगळं करून? तुला नाही कळणार बाळा, ही गोष्ट तुझ्या जन्माच्या आधीची आहे. त्यावेळी मी फक्त 18 वर्षांचा होतो. जेव्हा गावामध्ये जंगली प्राण्यांचा हल्ला झाला होता, आम्ही निर्णय घेतला की आमच्यापैकी कुणी ना कुणी रोज रात्री गावाची राखण करेल. आणि एक रात्री माझी पाळी होती. मी हातात काठी घेऊन गावाच्या सीमेवर राखण करायला गेलो. अचानक माझ्या मागे लांडगे आणि कोल्ह्यांचा आवाज येऊ लागला. हे अचानक जंगलात काय झालं होतं? अचानक तिथे इतके लांडगे आणि कोल्हे ओरडत का होते? आणि मग मी बघितलं की झुडपात काहीतरी हालचाल होत होती. त्या झुडपांमधून विलक्षण उजेड येत होता. त्या उजेडाच्या आकर्षणाने मी त्या दिशेला गेलो. माझ्या हातात एक मशाल आणि एक काठी होती. ते पाहून लांडगे आणि कोल्हे पळू लागले होते, पण तो उजेड कमी होत नव्हता. माझे डोळे दिपून गेले होते. त्या प्रखर उजेडात मला एक चेहरा दिसला. ती मुलगी दुधासारखी पांढरी होती. तिचे कपडेही पांढरे होते आणि तिच्या शरीरातून विलक्षण प्रकाश येत होता. तू कोण आहेस? मी चंद्रावरून आले आहे. चंद्रावरून? मी त्या चंद्रावरून इथे आले आहे पृथ्वी पाहायला. हे कसं शक्य आहे? कुणी चंद्रावर कसं काय राहू शकतं? शक्य आहे, चंद्रमाचे वडील आहेत आणि मी त्यांची मुलगी आहे रोशनी. मला पृथ्वी बघायची खूप इच्छा होती, पण बाबा मला परवानगीच देत नव्हते, म्हणून माझ्या वडिलांपासून लपून मी इथे आले. या जंगलात त्या दिवसापासून जेव्हा रात्र होते, माझं शरीर प्रकाशमान होऊन जातं आणि सगळे जंगली प्राणी माझ्या मागे धावू लागतात. कित्येकदा मी विचार केला की माणसांच्या वस्तीत येऊन राहू, पण जेव्हा कधी मी त्या बाजूला जाते, हे जंगली प्राणी माझ्या मागे लागतात आणि मग यांपासून लपायला मी इकडे तिकडे लपत राहते. म्हणजे तुझ्यामुळे हे जंगली प्राणी शहरात येत होते तर? हो, पण मी हे जाणून बुजून नाही केलं. मी तर स्वतःच इथे अडकले. का? माझं चंद्रचक्र कुठेतरी पडलंय, त्याशिवाय मी चंद्रलोकात परत जाऊ शकत नाही. हे तर खूपच कठीण आहे. तुला काही आठवतंय की ते कुठे हरवलं असेल ते? पहिल्या रात्री जेव्हा मी एका गुहेजवळून जात होते, तेव्हाच एक लांडगा माझ्या मागे लागला. मी पळू लागले. कदाचित त्याच ठिकाणी ते चंद्रचक्र पडलं असेल. गुहा, कदाचित मी तुझी मदत करू शकतो. मला माहिती या जंगलात गुहा कुठे आहे. चल माझ्यासोबत. मी त्या मुलीला माझ्या बरोबर गुहेकडे घेऊन गेलो आणि आम्ही दोघं गुहेच्या बाहेर शोधू लागलो. तिथेच गुहेपासून काही अंतरावर ते चंद्रचक्र चमकत होतं. ती मुलगी ते चंद्रचक्र मिळाल्यावर खूप खुश झाली. धन्यवाद, तू माझं चंद्रचक्र शोधण्यात मला खूप मदत केलीस. आता मी परत माझ्या चंद्रलोकात जाऊ शकते. मदत करून चांगलं वाटलं मला. सुकेतू, तू खूप चांगला आहेस. नेहमी लोकांना मदत करत राहा आणि तू अशीच लोकांना मदत करत राहावीस म्हणून माझ्याकडून तुझ्यासाठी ही भेट. त्या मुलेने मला एक चंद्राची अंगठी दिली आणि ती ते चंद्रचक्र घेऊन
चंद्राकडे निघून गेली। त्या दिवशी मलाही चंद्र अंगठी मिळाली आणि तिने माझं नशीब बदलून टाकलं। मला या अंगठीमुळे खूप यश मिळालंय। मी जी जी कामं केली त्या कामांमध्ये मला यश आणि नफा मिळत गेला। मी माझ्या नफ्याचा काही भाग लोकांच्या मदतीसाठी वापरू लागलो। आणि बघ, मी जेवढ्या लोकांची मदत करायचो तेवढीच माझीही प्रगती व्हायची। हे सगळं तर ठीक आहे बाबा, पण ही चंद्र अंकी तुम्हाला मिळाली होती, तुम्ही याचा वापर फक्त तुमच्या भल्यासाठी केला असता तर आज आपण जगातले सर्वात श्रीमंत व्यक्ती असतो। नाही बाळा, असा विचारही करू नकोस। ही चंद्र अंकी मिळाली हे माझं नशीब नाही, माझा चांगुलपणा होता। माझ्यानंतर तुझा यावर हक्क आहे। लक्षात ठेव की तुला देखील इतरांची भलाई करायची आहे। ठीक आहे। बलराजने होकार तर दिला, पण तो तसा नव्हता, तो खूपच स्वार्थी होता। सुकेतूने ती चंद्र अंगठी बलराजला दिली। अंगठी मिळाल्यावर बलराजलाही यश मिळू लागलं। सर, आपल्याला तो हायवेचा कॉन्ट्रॅक्ट मिळालाय। आता कस, याला म्हणतात नशीब। एकानंतर एक बलराजची सगळी कामं सहज होत होती। जणू पैशांचा पाऊस पडत होता। बलराजला माहित होतं की हे सगळं त्या चंद्र अंगठीमुळे होत आहे। बाबांचा विचार चुकीचा होता या चंद्र अंगठीबद्दल। या चंद्र अंगठीने मी फक्त माझाच फायदा करून घेणार आहे। एक दिवस बलराज त्याच्या मोठ्या कारने जात होता। पावसाचे दिवस होते। रस्त्याच्या बाजूला खड्ड्यांमध्ये पाणी भरलेलं होतं। एक गरीब माणूस फुटपाथ वरून चालत होता की अचानक बलराजने कारचं चाक खड्ड्यात घातलं आणि सगळं पाणी त्या गरीब माणसाच्या अंगावर उडालं। पाहून चालता येत नाही का तुला? काय बघू, तुझ्या सारखे लोक केड्या मुंग्यांसारखे असतात, सगळ्या गल्ली आणि चौकामध्ये सापडतात। तू पाहून चालायला हवं होतं ना, मी नाही। हे घे। बलराजने काही पैसे फेकले आणि गाडी घेऊन निघून गेला, त्या गरीब माणसाचा खूप अपमान करून। बलराजला त्याच्या श्रीमंतीचा खूप अभिमान होता। बलराज थोड्या अंतरावर पोहोचला आणि अचानक त्याची चंद्र अंगठी गरम होऊ लागली। हे काय, ही अंगठी आपोआप गरम कशी होतीये? बहुतेक ही जादूची अंगठी आहे म्हणून। बलराजने ती जादूची अंगठी काढून कारच्या बोनेटवर ठेवली। काही वेळानंतर ती अंगठी थंड झाली तेव्हा त्याने ती पुन्हा घातली। असंच एक दिवस बलराज ऑफिसमध्ये असताना त्याला भेटायला त्याचा जुना मित्र आला होता। सर, तुमचे मित्र मिस्टर शर्मा आले आहेत। त्याला सांग की मी इथे नाहीये म्हणून। तसंही त्याला भेटणं माझ्या स्टेटसला शोभणार नाही। हो सर। आताही बलराजची अंगठी गरम होऊ लागली। त्यानंतर जेव्हा जेव्हा तो मगरुरीने वागायचा तेव्हा त्याची चंद्र अंगठी गरम होऊ लागायची। मग एक दिवस सुकेतूची तब्येत खूप बिघडली। बलराज शेवटचं त्यांना भेटायला गेला। बेटा, कसं चाललंय सगळं? सगळं चांगलं चाललंय बाबा। खूप नवनवीन कॉन्ट्रॅक्ट आणि कामं मिळाली आहेत मला। चांगलं आहे, चांगलं आहे। आणि लोकांना मदत, त्याचं काय करतोयस तू? बलराज शांत उभा होता। बाबा, कुणालाही मदत करायची गरज नाहीये। ही चंद्र अंगठी तसंही काम करते। नाही बाळा, हे चुकीचं आहे। ही अंगठी आपल्याला इतरांना मदत करण्यासाठी मिळाली आहे। तू स्वार्थी बनून हिचा फक्त स्वतःसाठी वापर करू नकोस। बाबा, मी जे काय करतोय ते योग्यच करतोय। नाही बलराज, नाही। सुकेतूला धाप लागू लागली, त्यांची हार्टबीट वाढली आणि क्षणभरात त्यांचं शरीर शांत झालं, त्यांचं निधन झालं होतं। बाबा, बलराज आणि त्याचं कुटुंब रडत राहिलं। तेव्हाच बलराजच्या लक्षात आलं की त्याची चंद्र अंगठीही नाहीशी झाली आहे। त्याच वेळी त्याला कॉल आला। हॅलो, काय सगळे कॉन्ट्रॅक्ट एकच वेळी कॅन्सल झाले? असं कसं, पण का? बलराजच्या डोक्यावर संकट ओढवलं होतं। त्याचे सगळे कॉन्ट्रॅक्ट्स कॅन्सल झाले होते आणि त्याला भुर्दंड भरावा लागला। त्याची सगळी वारसा हक्काची संपत्ती सील करण्यात आली आणि तो रस्त्यावर आला
एकाच दिवसात करोडपती रोडपती बनला. ही सगळी माझी चूक आहे. बाबा सांगत होते की मला चंद्र अंगठीने लोकांची मदत करायची म्हणून, पण मी माझ्या स्वार्थामुळे काहीही केलं नाही. जेव्हा जेव्हा मी माजोरेपणाने वागलो ती अंगठी गरम होत होती, मला तरीही समजलं नाही. आता बघ, मी माझ्या माजोरेपणामुळे माझं आणि तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलंय. आता बलराजला सगळं लक्षात आलं होतं, पण आता तो काय करणार होता? त्याच्याकडे काहीच नव्हतं, ना चंद्र अंगठी ना संपत्ती, सगळं गेलं होतं. सुकेतू सोबत त्याचा सगळा चांगुलपणाही संपुष्टात आला.